पांडुरंग हरी वासुदेव हरी। माऊली, एक 16 वर्षांचा तरुण मुलगा लिंबवृक्षाच्या तळी ध्यानस्थावस्थेत बसला होता। तो अत्यंत तेजस्वी असून जणू काही परमेश्वराचा अवतारच होता। त्याला पाहताच गावातले तमाम स्त्री पुरुष त्याच्या दर्शनासाठी लिंबवृक्षाखाली जमा झाले। योगायोगाने त्याचवेळी एका खंडोबा देवाच्या भक्ताला दृष्टांत झाला की याच तरुणाने काही काळ लिंबवृक्षाखाली असलेल्या एका भुयारात तपस्या केली। त्या भक्ताच्या दृष्टांतानुसार लोकांनी लिंबवृक्षाखाली जमीन खोदायला सुरुवात केली। तसं त्यांना एक भुयार दिसून आलं। आतमध्ये एक दिवा प्रज्वलित होता। तो पाहताच सर्व लोकांनी त्या तरुणाचा जय जयकार केला। तोच तरुण म्हणजे आधुनिक संत श्री साईबाबा। एकदा राधाबाई देशमुख नावाची एक बाई बाबांकडे आली। बाबांनी आपल्याला गुरुमंत्र द्यावा अशी तिची इच्छा होती। तिने हट्ट धरला, अन्न पाण्याचा त्याग केला। बाबा तिला म्हणाले, अगं जर माझ्या गुरुने जर मला काही गुरुमंत्र दिला नाही तर मी तुला कुठून देऊ। ती बाई काही ऐकेच ना। 3 दिवस ती बाई उपाशी होती। नंतर बाबा तिला म्हणाले, माझा गुरु अवलिया होता, त्याने गुरुदक्षिणा म्हणून 2 पैसे घेतले आणि 2 गोष्टी मला दिल्या। पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि दुसरी गोष्ट म्हणजे सबुरी। परमार्थात गुरुवर नितांत श्रद्धा पाहिजे। श्रद्धा नसेल तर परमार्थ सफल होत नाही, श्रद्धा असेल तरच ज्ञान मिळते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सबुरी। कोणतीही गोष्ट झटपट मिळत नाही, त्यासाठी धैर्य धारण करावे लागते। प्रत्येक गोष्टीकरता तपश्चर्या करावी लागते, योग्य वेळेची वाट पाहावी लागते। शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व मिळणारा आत्मविश्वास, यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनलं। माऊली, ज्यांचा जन्म, जात, धर्म, पंथ याबाबत कोणतीही माहिती न मिळणारे आणि हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्माचं श्रद्धास्थान असणारे श्री साईबाबा एक भारतीय अवलिया फकीर होते। अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील शिर्डी या गावात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना शिर्डीचे साईबाबा म्हणूनही ओळखलं जायचं आणि अजूनही ओळखलं जातं। येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला। शिर्डीस आल्यावर प्राप्त होणारी मनःशांती व येणारी अनुभूती, यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनलंय। भक्तांसाठी श्री साईबाबा एका तरुणाच्या रूपात 1856 शिर्डीला लिंबाखाली प्रकट झाले। ते शिर्डीमध्ये एका पडीक मशिदीत राहत, जिला ते द्वारकामाई असे संबोधित। ते नित्य पांढऱ्या रंगाची मांजर पाटाची कफनी परिधान करत, डोक्यालाही पांढरं फडकं बांधत, अनेक वर्ष तरटाचा तुकडा हेच त्यांचं आसन होतं। साईबाबा आपला डावा हात लाकडी कठड्यावर ठेवून दक्षिणेकडे तोंड करून धुनीजवळ बसत। हळूहळू त्यांची महती लोकांच्या लक्षात आली। त्यांची कीर्ती सर्व दूर पसरून त्यांच्या अवतार कार्याच्या उत्तरार्धात त्यांनी हजारो लोकांना शिर्डीकडे आकर्षित केलं। पुढे द्वारकामाईला राजदरबाराचे स्वरूप प्राप्त झाले। तरी देखील बाबांनी आपली साधी जीवनशैली कधीच बदलली नाही। भक्तांना त्यांचे ईश्वरी प्रेम आणि वरदान प्रत्यक्ष प्राप्त होत असे। बाबा भक्तांना आपला ईश्वर आराधनेचा मार्ग बदलू देत नसत। साईबाबांसाठी हिंदू मुस्लिमांच्या सह सर्व लोक हे समानच होते। त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली। साईबाबांनी भिक्षा मागून उदरनिर्वाह केला। आयुष्यभर त्यांनी सबका मालिक एक हाच उपदेश केला। कोणाची निंदा करू नये, सत्याने वागावे, भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी द्यावे, कोणाचा द्वेष, मत्सर, हेवा देवा करू नये, अहंकार असू नये, अडलेल्याला परोपकार वृत्तीने मदत करावी, ईश्वरी सत्ता श्रेष्ठ मानून नेहमी ईश्वराचे स्मरण करावे, असा उपदेश ते करत असत। जात, धर्म, पंथ, संप्रदाय, उपासना पद्धती असे कोणतेही भेद त्यांनी मान्य केले नाहीत। त्यामुळे शीख, हिंदू, मुसलमान, पारसी अशा सर्व समाजातील लोक हे त्यांचे भक्त आहेत। 15 ऑक्टोबर 1918 या दसऱ्या दिवशी श्री साईबाबांनी शिर्डीत महासमाधी घेतली। आजही बाबांच्या कृपेने त्यांच्या भक्तांना त्यांचा अनुभव येतोच, त्यामुळे बाबांप्रती श्रद्धा आणि सबोरी असते। बाबांचे दरबारी आलेल्या भक्ताच्या सर्व व्यवहारी अपेक्षा, मनोकामना बाबांपर्यंत निश्चित पोचतात व त्या बाबा पूर्णही करतात।
कोणीही बाबांच्या दरबारातून रिकाम्या हातानं परत जात नाही अशी सर्वसामान्य भाविकांची दृढ श्रद्धा आहे. बोला पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.